पुण्यात होत असलेल्या साखर परिषदेच्या कार्यक्रमाला सदाभाऊ खोती उपस्थित आहेत. सदाभाऊ, साखर परिषदेचा कार्यक्रम होतोय, तुम्ही उपस्थित आहे, नेमकं काय आहे या साखर परिषदेत? निश्चितच सहकारामध्ये त्याच्या माध्यमातून समृद्धी येते हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून या राज्यामध्ये सहकाराचा पाया रचला गेला. पण आजची जर सहकार चळवळ तुम्ही पाहिली तर ही चळवळ संस्थानिक पद्धतीनं आज उभा राहिलेली आपल्याला दिसत आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सरदार असायचे, त्यांचे वाडे असायचे, गड्या असायच्या. तसंच सहकारामध्ये प्रत्येक सरदाराचं एक एक आता गडी उभा राहिलेले आहे. मग ती साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल, सुदगिरणीचे असेल, नाही दूधसंघाचे असेल, किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून असेल. आणि त्यामुळं हा सहकार, सरदारांचा सहकार आज राहिलेला आहे, सामान्य जनतेचा सहकार हा कधीच संपलेला आहे. खरं तर तुम्ही आणि पवारसाहेब आता एका कार्यक्रमाला आहात, तेवढ्यावेळी तुम्ही याच प्रश्नावर पवारसाहेबांवर टीकाही केली. सहकार हा त्यांचा आवडीचा विषय आहे आणि साहजिकच आहे, कारण मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की त्यांचा पक्ष म्हणजे सरदारांचा पक्ष आहे आणि हे सरदार सगळे गडीवर राहतात आणि त्यामुळं तो विषय त्यांच्या आवडीचा आहे. आणि म्हणून मी एक मुद्दा मांडला होता की सहकार हा जर जनतेचा आहे असं तुम्ही म्हणत असाल तर दोन साखर कारखान्याच्या मधलं हवाई अंतर काढून टाका आणि सहकारी तत्वावरती ज्याला ज्याला कारखाना काढायचा आहे त्याला परवानगी द्या, सहकार तत्वावर द्या. आणि तो कारखाना सहकारावर उभा राहत असताना तो शेतकऱ्यांचा असला पाहिजे, ज्याचा सातबार आहे त्याला सभासद होता आलं पाहिजे. एवढं करण्याचं धाडस आहे का बाबू? नाही ते धाडस करू शकणार, कारण त्यांना माहीत आहे साखर कारखान्याच्या धुराड्यातनं आमदार जन्माला येतो, आईच्या पोटातून लेकरं जन्माला येतात, पण राजकारणातली लेकरं हे साखर कारखान्याच्या धुराड्यातनं जन्माला येतात हे ह्या मंडळींना माहीत आहे. सरदारांसोबतच आता साखर परिषदेला उपस्थित राहताय तुम्ही, काय आहे की गावगाड्याचं मत, गावगाड्याचं दुःख, गावगाड्याच्या वेदना, मातीतल्या समस्या ही ज्या जिथं जिथं व्यासपीठ मिळेल तिथं मांडणं हे चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे. कारण मी गावगाड्यात जन्माला आलोय, माझा हात शेणा मुतात आहेत, मी शेतकऱ्याच्या कुळात जन्माला आलोय, त्यामुळे माझ्या बापाच्या व्यथा जिथं मला संधी मिळेल तिथं मांडणं हे आमचं काम आहे. सद्भाऊ, काल राज्यात गेले काही दिवसापासून जे वक्तव्य होत आहेत, काही जे काही संजय राऊतांचं वक्तव्य होत, जे प्रकार शब्द वापरण्यात आले त्याच्यावर काही आक्षेप झाला, त्यावर आंदोलन झाले, तुम्ही कसं बघताय त्याच्याकडे? काय आहे की मला अजून त्याच्यावर एक असा माझा अभ्यास झाला नाही आहे, म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं किंवा आरोग्याच्या दृष्टीनं. लोक म्हणतात की संडासला आलं की वेळेवर संडास करायला पाहिजे, लघवीला आलं की वेळेवर लघवीला गेलं पाहिजे, नाहीतर किडनी बाद होतीया, आठड्याला सूज येतीया. पण तोंडात थुका आल्यावर तो वेळेवर थुकला पाहिजे असं काही कुठं लिहिलेलं आहे किंवा कुठल्या डॉक्टरनं काही सांगितलेलं मला ऐकू होत नाही. मी नेमकं थुकलं का ह्याचासुद्धा आता शोध घ्यावा लागेल, किंवा आरोग्य विभागाच्या लोकांनी आता ह्याच्यावर संशोधन करणं गरजेचं आहे. थुका आत घ्यायचा का बाहेर घालवायचा, पण थुकताना जागा स्वच्छ होती का ह्याचंही संशोधन करावं लागेल. पण राज्यातली खरं तरी सत्ता शिंदे फडणवीस सरकारच्या आल्यानंतर हे प्रकार खूप वाढलेत असं तुम्हाला वाटत नाही? गावगाड्या ती एक मन असते बघा, रिकाम टेकडे काय असे असतात की जी दिवसभर तिकडून रानात बी जात नाही, गाई म्हशीला चारा बी आणत नाही, धार बी काढत नाही, शेतीत बी जात नाही, त्याला गावगाड्यात रिकाम टेकडे म्हणते. आणि ते उगाच बसून पाक ड्रमपासनं रशियाच्या अध्यक्षापर्यंत माप काढत बसतं, त्याला दुसरा उद्योगच नसतो. तर अलीकडं राजकारणामध्ये रिकाम ठेकड्यांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळं आपला रोज त्यांचा खेळ चालला आहे. पण याच्या माध्यमातून शेतकरी असेल किंवा इतर नागरिकांचे प्रश्न मात्र कुठले सुटत नाही? नाही, ते निवडणूक आले की जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे प्रश्न येतात. मग कोण तांदूळ फुकट वाटतोय, कोण त्याल फुकट वाटतोय, कोण डाळ फुकट वाटतोय, कोण जेवण फुकट देणार म्हणतोय, कोण मध्यान्ह जेवण देणार म्हणतोय, जाहीरनामा. कारण हे राबतोय आमचा बाप आणि फुकट वाटायचा धंदा ह्यांचा, त्यामुळं आता तो प्रश्न घ्यायची ह्यांना गरज काय आहे? आता गरज नाही, निवडणूक आलं की जाहीरनामा
जाहीरनामा आला की गडिया माल आमचा आणि वाटायला ही गडी पुढे असा धंदा चाललाय. खुश आहे का तुम्ही आता शिंदे फडणवीस सरकारवर खुश आहे का तुम्ही? असं आहे, तुम्ही असा मला प्रश्न विचारलाय की सरकारवर तुम्ही खुश आहे का? तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे झोपडीतल्या लेकराकडे जावं आणि तुम्ही विचारावं हे ज्या बंगल्याकडे बघून तू खुश आहेस का? हा आम्ही झोपडीतली माणसं कशाला बंगल्याचं माप काढायचं? हा इथं आम्ही समाधानी आहे, ते त्यांच्या घरात समाधानी आहेत. सरकारवर म्हणजे तुम्ही खुश आहे थोडक्यात? आता ते खुश आहेत मग आम्ही ना खुश कशाला हो? आमचं झोपडी आहे बाबा, आम्ही चाललोय, आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन निघालोय, आम्ही घटक पक्ष आहे, आम्ही म्हणतोया ते म्हणते ती का तुम्ही आम्ही माहीत असं. तुम्हाला नाराजगी सरळ सरळ तुमची दिसते त्यांच्या? कशाला नाराजी करायचो? वाडा त्यांचा, पडक्या घरातल्या माणसानं कशाला वाड्यावर नाराजी करायची? वाड्यातले धामधूम चाललेले आहे, दिवाळी चाललेली आहे, कशाला म्हणायचं? घटक पक्ष आहे, तुम्हाला विचारलं पण पाहिजे ना एवढं सगळं करत असताना. कसं असतंय, गावगाड्यामध्ये सामान्य कुटुंबातला माणूस एखादा मोठ्या कुटुंब मोठा एखादा माणूस गावात असला की तो असा कॉलरला हात लावून सांगत असतो त्या भाऊसाहेब पाटलांच्या बावकीतलाच मी आहे, ते आमचे लय जवळचे आहे, तसला आमचा धंदा चालला आहे. आता काय करतो? पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकारने 10 महिन्यात काय केलं असं तुम्हाला वाटतंय? आता कसं आहे की या सरकारला येऊन वर्ष झालं, काही निर्णय चांगले घेतले. उदाहरणार्थ नमो किसान आत्मसन्मान योजना असेल, 1 रुपयामध्ये पीक विमा असेल, आणि या सरकारला काम करायला संधी आहे. आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांना खरंच संधी आहे, कारण या दोघांचं साखर कारखाना नाही, सूतगिरण्या नाहीत, मेडिकल कॉलेज नाही, काय नाही. हिने फक्त या प्रस्थापितांचं वाडं उद्ध्वस्त करावं, गावगाड्याला बरोबर घ्यावा आणि ह्यांना ही संधी आहे. पण राजकारणामध्ये काय आहे की ह्यांना सगळ्यांनाच वाटतं हे सगळं डगलं आपल्या बाजूला आलं की मग आपली सत्ता येत्या, पण या डगल्याला गाडा, गावगाड्यातले लाखो गोर गरीब माणसं 18 फगड जातीची तुमच्या बरोबर उभा राहते. कमी पडतायत अजून मग? आता कसं आहे, त्यांना जर कमी पडतंय म्हणावं तर त्यांनी सरकार आणलंय. हे तर आम्हाने ग्रामपंचायत आणता आणता नाकीच नव्हती, तिथे कशाला कुणाला कमी लेखायचं. तर हे होते सदाभाऊ खोत, ज्यांनी आपल्या प्रश्नांना खरं तर सगळे तर उत्तरं जे आहेत ती दिलेले आहेत. कॅमेरामन आदर्श, सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.